सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। दिल्लीतील किसान आंदोलनात राष्ट्रपतींनी लक्ष घालावे। राष्ट्रीय किसान महासंघाचे कोर कमिटीचे सदस्य संदीप गिड्डे पाटील यांचे राज्यपालांना साकडे। दिल्ली येथे गेले 7 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत। केंद्र सरकार सोयीस्कर रित्या त्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। देशाच्या राष्ट्रपतींनी आता स्वस्त न राहता दिल्लीच्या किसान आंदोलनाकडे तातडीने लक्ष घालावे अशी विनंती किसान मोर्चाच्या वतीने महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली। केंद्र सरकारने अद्याप हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून कोणतेही पाऊल उचलले नाही, त्यामुळे देशाच्या राष्ट्रपती महोदयांनी या प्रश्नी लक्ष घालावे यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले। गेल्या 7 महिन्यापासून दिल्ली आणि दिल्लीच्या सीमांवरती बळीराजाची ससे होलपोट होत आहे। ज्या पद्धतीनं ह्या जुलमी मोदी सरकारने या शेतकऱ्यांना वागणूक दिलेली आहे, एकीकडे बळीराजा म्हणायचं आणि दुसरीकडे गुलामाची वागणूक द्यायची, अशा पद्धतीची ज्या पद्धतीनं मनमानी या केंद्र सरकारची चालू आहे, अत्यंत काळे कायदे शेतकऱ्यांच्या वरती लादून शेतकऱ्यांचं अस्तित्वच नष्ट करण्याची एक चाल ही मोदी सरकारनं खेळलेली आहे। या संदर्भात 7 महिने पूर्ण झाले म्हणून देशभरातील संपूर्ण सर्व राज्यपालांना राजभवनवरती जाऊन रोषपत्र देण्याचा कार्यक्रम हा 7 महिने पूर्ण झाले म्हणून 26 जूनला आम्ही हाती घेतलेला होता। देशभरातील अनेक ठिकाणी ज्या वेळेला बळीराजा त्या ठिकाणी राज्यपालांना निवेदन देण्यासाठी गेला, रोषपत्र देण्यासाठी गेला, तर कुठं पोलीस बंदोबस्तात त्यांना डिटेन करण्यात आलं, त्यानंतर पाण्याचा मारा त्या ठिकाणी करण्यात आला। बळीराजा म्हणतोय आपण एक ठिकाणी, देशातला अन्नदाता म्हणतोय आपण एक ठिकाणी, आणि अशा पद्धतीची वागणूक ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येत आहे। आम्ही देखील संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांना देखील हा सगळा जो रोष आहे हा व्यक्त करणारं निवेदन त्या ठिकाणी दिलं। लवकरात लवकर शेतकऱ्यांचा अंत न पाहता राष्ट्रपती महोदयांनी याची दखल घ्यावी आणि या मोदी सरकारला कान पिळण्याचा अधिकार जो राष्ट्रपतींच्याकडे दिलेला आहे, घटनेनं दिलेला आहे, तो वापरावा, अशा पद्धतीचा रोष आम्ही त्या ठिकाणी राज्यपालांच्याकडे सादर केला। यावेळी राष्ट्रीय किसान महासंघाच्या कोर कमिटी सदस्य संदीप गिड्डे पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, मधुकर पाटील, आत्माराम भिसे, युवराज सूर्यवंशी, महेश राणे, माधव चौधरी, प्रकाश नार्वेकर आदी प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी राज्यपाल महोदयांनी निवेदन स्वीकारले व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती क्षेत्रातील नवनवीन प्रयोग करणे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे या बाबतीत कौतुक केले। तसेच आज शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन देखील राष्ट्रपती महोदयांकडे तातडीने पाठवून या आंदोलनामध्ये लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याची ग्वाही शिष्टमंडळास दिली। यावेळी केंद्र सरकारने केलेले कायदे संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी घातक असून लवकरात लवकर हे कायदे रद्द व्हावेत। सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा फक्त 6% लाभ होत असून किमान आधारभूत किमतीचा कायदा झाल्यास इथल्या जवळजवळ 70% शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो। त्यामुळे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण राष्ट्रपती महोदयांकडे योग्य तो पाठपुरावा करावा अशी विनंती यावेळी शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील यांनी राज्यपाल महोदयांना केली। संकेत पाटील, तासगाव।